अन्न नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड नाइंथ डे ट्वेंटी थ्रीची ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत ब्रिस्कोश दोन हजार बावीस तेवीस त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मदत स्किप करून घेणे तसंच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शैक्षणिक दीपस्तंभ हे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशन्स आपल्या मोबाईलवरती येत राहतील चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड नाईन्थ डे ट्वेंटी थ्री ॲक्टिव्हिटी इलेवनमधील डे ट्वेंटी थ्रीची आता आपण ॲक्टिव्हिटी बघणार आहोत ती म्हणजे लर्निंग ॲक्टिव्हिटी क्रमांक दोन म्हणजे ॲक्टिव्हिटी इलेवनमध्येच या ॲक्टिव्हिटीजीजीजीजीज आहे डे ट्वेंटी टू डे ट्वेंटी थ्री आणि डेट ट्वेंटी फोर पाहूया आपण नेमकी काय ऍक्टिव्हिटी आहे बघा डिस्क्राईब द पिक्चर विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग ॲडजेक्टिव्ह बघा तुम्हाला चित्त तुम्हाला चित्र दिलेलं आहे नक्कीच तुम्ही या प्राण्याला ओळखला असेल तर कोणता प्राणी आहे कोणता व्हेरी गुड हा आहे एलिफंट तर या पिक्चरला तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे खालील ॲडजेक्टिव्हच्या सहाजाने ठीक आहे तर एने, हा आहे ॲनि ॲनिमल आहे हा एलिफंट तर बघूया बिग ॲनिमल ग्रे कलर व्हेरी स्ट्रॉंग लाँग अँड व्हाईट टस्क लाँग ट्रंक बिग इयर्स स्मॉल आई ब्युटिफुल हे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह तुम्हाला दिलेले आहेत याचा उपयोग करून तुम्हाला या चित्राचं वर्णन डिस्क्रिप्शन ऑफ पिक्चर तुम्हाला दिलेलं आहे करेक्ट अॅन एलिफंट this is a picture of an animal it is an elephant it has long white tusk and huge trunk it is a wild as well as a pet animal it is a very beautiful and attractive animal it is a gray colored animal though it has big ears its eyes are very small it is a very powerful and strong animals animal thus i like this animal very much okay तर हे तुम्हाला डेमो ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे दिलेली आहे थोडक्यात या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पिक्चर पाहायचं आहे पिक्चरवरून तुम्हाला ते पिक्चर डिस्क्राईब करायचं आहे विथ द पॉईंट ऑफ सम विथ द हेल्प ऑफ सम पॉईंट्स चला मग सुरुवात करूया आपण प्रॅक्टिकल आहे आपली ही प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी पाहतो आहे आपण आता सेकंड पिक्चर कसला आहे बा नोळ बरं तुम्ही चला बघा मोठं झाड दिसत आहे त्या झाडावर कोणतं तरी फळ लागलेलं आहे कोणतं फळ आहे ते व्हेरी गुड ते आहे आंबा म्हणजेच ही जे हे जे पिक्चर आहे ते आहे मँगो ट्रीचं पिक्चर आहे सर्वांनाच नक्की मँगो आवड आवडत असतील तर त्याच्यावरतीच हे तुमचे डिस्क्रिप्शन असणार आहे आधारित बघूया यूज द फॉलोईंग पॉईंट टू डिस्क्राईब द अबो पिक्चर काय पॉईंट आहे बघा ह्यूज शेडी ट्री मेनी ब्रांचेस स्वीट मँगोज ह्यूज स्ट्रॉंग अँड ग्रीन ब्रांचेस एरग्रीन ट्रीज फ्लरिश्ड ब्युटिफुल स्ट्रॉंग गिव्ज ऑक्सिजन प्युरिफाईज एअर एक्सेट्रा तर हे तुमचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर या पॉईंट संदर्भात उपयोग करून त्याचा आधार घेत तुम्हाला या चित्राचे डिस्क्रिप्शन करायचं आहे तर सुरुवात करूया डिस्क्रिप्शन आपण बघा डिस्क्राईब करायचं आहे आपल्याला बघा अ मँगो ट्री दिस इज अ पिक्चर ऑफ मँगो ट्री इट इज अ ह्यूज शेडी ट्री इट हॅज मेनी ब्रांचेस इट हॅज ह्यूज स्ट्रॉंग अँड ग्रीन ब्रांचेस इट इज एवरग्रीन ट्री इट फ्लरिश्ड विथ मँगोज इट इज व्हेरी ब्युटिफुल अँड स्ट्रॉंग ट्री इट इज व्हेरी हेल्पफुल टू अस इन मेनी वेज लाईक इट गिव्स ऑक्सिजन अँड टेक कार्बन डायऑक्साईड अँड प्युरिफाय

पॉईंट बघा मिनी शॉप्स व्हेजिटेबल्स बायर्स सेलर्स नॉईज क्राऊडेड मार्केट हसल बसल हॉकर्स फ्रूट्स फूड्स एक या पॉईंटचा उपयोग करून आपल्याला हे डिस्क्राईब करायचं आहे बघा मार्केट दिस इज अ पिक्चर ऑफ क्राऊडेड मार्केट देर आर मेनी शॉप्स वी कॅन सी फ्रूट सेलर्स व्हेजिटेबल सेलर्स इन द मा इन द इन दॅट मार्केट देर इज हसल अँड बसल बिकॉज ऑफ क्राऊड अँड सेलर्स सम शॉपकीपर्स आर सेलिंग क्लोथ्स अँड फास्ट फूड देर आर डिफरंट टाईप्स ऑफ फ्रुट्स अँड वेजिटेबल्स ऑल्सो सम हॉकर्स आर सेलिंग डिफरंट टाईप्स ऑफ थिंग्स सम पीपल आर बाईंग फ्रूट्स फास्ट फूड व्हेजिटेबल अँड क्लोथ्स मार्केट इज अ प्लेस फ्रॉम वेअर वी कॅन बाय मेनी थिंग्स वीच आर युजफुल इन अवर डे टू डे लाईफ इट इज इम्पॉर्टंट प्लेस फॉर पीपल्स सो त्याच्याबद्दल तुम्हाला हे डिस्क्रिप्शन लिहायचं आहे तर अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो आजची आपली जी डे ट्वेंटी थ्रीची ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे कळली असेल अशाच प्रकारचे इतर नवीचे विविध व्हिडिओज शेतू अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत फक्त येतं नवीन नवीन आहे तर ना येतं ते दहावी ब्रिशकोच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील त्यामुळे चॅनल ब्राउजिंग करा प्लेलिस्ट ओपन करा आपली येता निवडून आणि तुमचे आवडीचे व्हिडिओ तुम्ही पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर इतरांनासुद्धा आपला शैक्षणिक दीपक हे चॅनल रेकमेंड करा धन्यवाद अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुर्ता आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद